नमस्कार, हाय, हेलो, वेलकम टू आस्क इन डिटेल ऑफ फेमस यूट्यूब चैनल इन रीचिंग नॉलेज। फ्रेंड्स, इन दिस वीडियो वी विल कवर दिस पॉइंट दैट इज रिमोट प्रोसीजर कॉल्स एंड वी विल सी व्हाट इज द कनेक्शन बिटवीन कम्युनिकेशन एंड आरपीसी। आरपीसी दैट इज रिमोट प्रोसीजर कॉल। एक्सप्लेन करण्याची गरज नाही आहे किंवा विदाउट रीडिंग वी कॅन से व्हाट इज मीन बाय रिमोट प्रोसिजर कॉल। जस्ट वन वर्ड इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट। कोणता शब्द आहे? कॉल। व्हाय वी कॉल समवन? To send message or to talk with someone. बरोबर आहे ना? काहीतरी बोलायचे, काहीतरी सांगायचे, तर यासाठी कॉल आहे। आता कॉल, दिस कॉल्स, रिमोट प्रोसिजर कॉल्स आर रिलेटेड टू कम्युनिकेशन ऑफ सिस्टीम्स। बरोबर आहे? आता एक उदाहरण सांगतो। जेव्हा कीबोर्डवरचा आपण बटन दाबतो एखादा, ओके, सपोज वी प्रेस्ड एंटर की, व्हाईल यूजिंग एंटर की ऑफ द कीबोर्ड, सपोज सो सम फाईल लेट स्टार्ट एक्झिक्युटेड, ओके, आफ्टर प्रेसिंग एंटर बटन। सो व्हेन वी प्रेस एंटर बटन, देर इज अ कॉल, देर इज अ सिस्टीम कॉल जनरेटेड बाय द प्रोसेसर टू द डिवाइस फॉर द कम्युनिकेशन पर्पज। समजतंय तुम्हाला? म्हणजे तुम्ही कुठलंही माऊसच्या द्वारे क्लिक केलं किंवा काही एखादा गेम चालू केला, एखादं गाणं चालू केलं, एखादा व्हिडिओ चालू केला, तर त्यावेळेला होतं काय की आपोआप कॉल जनरेट होतो। कॉल जनरेट होतो म्हणजे काय की आता प्रत्येक तुम्ही कोणती की दाबली तर त्यासंबंधी एक मॅसेज जनरेट होतो। हा सिस्टीम जनरेटेड मॅसेज असतो, म्हणजे त्या डिव्हाइसद्वारे CPU अंडरस्टँड व्हावं आणि CPU एक्झिक्यूट व्हावं, ह्या कम्युनिकेशनसाठी हा आहे। बरोबर आहे? हे एक प्रकारचे छोटेसे प्रोग्राम आहेत किंवा याला आपण म्हणतो एक छोटेसे प्रोग्राम, प्रकारचे एक सॉफ्टवेअर असेल, ॲप्लिकेशन असेल, असं सुद्धा आपण म्हणू शकतो। आता इथे दिलेली जी थेरी आहे ती वाचण्याचा प्रयत्न करू आपण। रिमोट प्रोसिजर कॉल्स आर यूज फॉर कम्युनिकेशन पर्पज, करेक्ट। वी कॅन से दॅट RPCs आर कॉल्स ऑर मेसेजेस। आत्ता जे सांगितलं आपण ते की एक प्रकारचे ते कॉल आहेत किंवा त्यांना आपण मेसेजेस म्हणतो, विच सेंड अँड रिसीव बाय मशीन्स, म्हणजेच सिस्टीमच्या द्वारे जनरेट केलेले हे मेसेजेस आहेत। फ्रॉम बिलो एक्झाम्पल वी विल सी व्हॉट इज द फंक्शनॅलिटी ऑफ RPC। लेट्स सी द एक्झाम्पल। वेन अ प्रोसेस, इथं नीट बघा, आधी वाचून बघू मग डायग्राम पण आहे याच्यात बघू आपण। वेन अ प्रोसेस ऑन मशीन ए, एक मशीन आहे ए नावाची, कॉल्स अ प्रोसिजर ऑन मशीन बी, दुसऱ्या मशीनवरच्या एका प्रोसेसला कॉल करते, ठीक आहे? आपण असं समजू की आपल्या मोबाईलवरून आपण दुसऱ्या मोबाईलवर व्हॉट्सअपचा मेसेज करत आहोत, ठीक आहे? चला, द कॉलिंग प्रोसेस ऑन ए इज सस्पेंडेड अँड एक्झिक्युशन ऑफ द कॉल्ड प्रोसिजर टेक्स प्लेस ऑन बी। बरोबर आहे? कारण ए मशीनवरून एक मेसेज सेंड केला आपण, समजा व्हॉट्सअपवरून आपण मेसेज पाठवला, तर आपल्या इकडचं जे काय आहे ती प्रोसेस आता कम्प्लीट झालेली आहे, तर त्यामुळे ती सस्पेंड झालेली आहे। बरोबर आहे? विषय संपलेला आहे। आता कम्युनिकेशन किंवा हे प्रोसेस एक्झिक्यूट कुठं होणार? तर बीकडे, म्हणजे दुसऱ्याला, ज्याला पाठवलं त्याच्याकडे। किंवा अजून एक सोपं उदाहरण, गुगलवर आपण काहीतरी सर्च करतो, सर्च केलं, कीवर्ड टाकलं, एंटरचं बटन दाबलं की तुमचं आणि गुगलचं कनेक्शन संपलं। ते जे पाठवलेला तुम्ही कीबोर्ड होता तो तिकडे गुगलकडे गेला, त्याच्याशी संबंधित जी 10 वेबसाईटची लिस्ट होती ती तुमच्या समोर आली। म्हणजे तुमचं कनेक्शन हे फक्त तुमच्या, तुम्ही तुमच्याकडून जे काही ॲक्शन घेता ती ॲक्शन संपली की तुमचा संबंध संपला। बरोबर आहे? आणि हे तुमच्याकडून दुसऱ्या मशीनवर, तुमच्या कम्प्युटरवर, सर्व्हरवर हेच कीवर्ड्स पास करण्याचं काम हे कॉल्स करतात, किंवा ह्यानाच आपण म्हणतो रिमोट प्रोसिजर कॉल्स करत असतात, ठीक आहे? अतिशय सोप्या पद्धतीने ही माहिती इथे अवेलेबल आहे। त्यानंतर आता इथे आपण बघूयात सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला पॉईंट RPC मधला, बेसिक RPC ऑपरेशन किंवा RPC चे ऑपरेशन कसे होतात ते आपल्याला इथं बघायचं आहे, ठीक आहे? आता हे आधी हे वरचं सुद्धा एक महत्त्वाचं ही पॅरेग्राफ आहे, नीट बघा। नो मेसेज पासिंग ॲट ऑल इज व्हिजिबल टू द प्रोग्रामर। आपल्याला कोणालाही ही पासिंग, मेसेज पासिंग दिसत नसते किंवा आपल्याला हे समजणार पण नाही आहे। हे 0101 सगळा कार्यक्रम आहे, ठीक आहे? त्यामुळे ते आपल्यापासून लपून ठेवलेले आहेत आणि यालाच आपण म्हणतो रिमोट प्रोसिजर कॉल्स, त्यालाच RPC म्हणतात शॉर्टमध्ये। चला आता बघा, सगळ्यात पहिला पॉईंट आहे बेसिक RPC ऑपरेशन कसं होतात। तर इथे बघा, इनिशियली वी हॅव टू अंडरस्टँड अबाउट कन्व्हेन्शनल प्रोसिजर कॉल्स, देन वी कॅन अंडरस्टँड हाऊ द कॉल इट सेल्फ कॅन बी स्प्लिट इन टू क्लायंट अँड सर्व्हर। मी काय म्हणालो तुम्हाला, हे गुगलचं उदाहरण दिलं होतं, नीट बघा। इथे क्लायंट दिलेला आहे, इथे सर्व्हर दिलेला आहे। क्लायंट काय करतो, काहीतरी रिक्वेस्ट करतो सर्व्हरला। आता ही रिक्वेस्ट केली म्हणजेच त्यावेळेला काय जनरेट झालेलं आहे,
रिमोट प्रोसिजर कॉल, एक कॉल जनरेट झालेला आहे, कॉल तयार झालेला आहे, बरोबर आहे. आणि जेव्हा सर्व्हरकडून रिप्लाय येतो त्यावेळेससुद्धा काय तयार होत असतो, एक RPC म्हणजे कॉलच, एक RPC म्हणजे रिमोट प्रोसिजर कॉल जनरेट होतो, ठीक आहे. वेगवेगळ्या मशीन आहेत, डिफरंट डिफरंट मशीन्स असतात, ठीक आहे. आता इथे काय दिलं आहे, नेमकं कॉल म्हणजे मॅसेज म्हणजे जातात तरी कसे, तर अतिशय सोप्या पद्धतीने इथं दिलेलं आहे. ह्यामध्ये तुम्ही समजू शकता हे RED आहे, हे रीड म्हणजे हे रिमोट प्रोसिजर कॉल रीड कसे होतात. तर सगळ्यात पहिल्यांदा आहे FD म्हणजे फाईलचा ID नंबर, बफ म्हणजे प्रकारचं मेमरी आहे, आणि N bytes म्हणजे काय, लगेच त्याचं एक्सप्लेनेशन इथे बघूयात आपण. इथे स्क्रीनवर तुम्ही वाचू शकता की त्याचं एक्सप्लेनेशन काय, नीट बघा. वेअर FD इज अन इंटीजर इंडिकेटिंग अ फाईल, आत्ता सांगितलं फाईलचा ID नंबर आपण समजू. त्यानंतर BF म्हणजे काय, इज अन अरे ऑफ कॅरेक्टर इंटू विच डेटा आर रीड, ठीक आहे, एक प्रकारे बफरचा आहे. आणि N bytes म्हणजे काय, इज अनदर इंटीजर टेलिंग हाऊ मेनी बाइट्स टू रीड, म्हणजे साईज किती आहे, ठीक आहे. तर हे होतं बेसिक RPC ऑपरेशनबद्दल. आता इथे अजून थोडीफार महत्त्वाचा पॉईंट ह्या पॅराग्राफमध्ये आहे आपल्याला, बघा. आफ्टर द रीड प्रोसिजर हॅज फिनिश्ड रनिंग, म्हणजे एकदा रीडिंग संपली, इट पुट्स द रिटर्न व्हॅल्यू इन रजिस्टर, रिमूव्ह द रिटर्न ॲड्रेसेस अँड ट्रान्सफॉर्म कंट्रोल बॅक टू द कॉलर, म्हणजे जेव्हा कॉल कंप्लीट होतो, उदाहरणार्थ आता ह्या A मशीनकडून आपण समजून घेऊ, A मशीनकडून B कडे मेसेज किंवा कॉल गेलेला आहे, बरोबर आहे. आणि एकदा त्यानंतर रिटर्न आलं की मग आता हे सगळं काय झालं, विषय संपलेला आहे, आणि कंट्रोल कोणाकडे आलेला आहे, आता A कडे, म्हणजे ज्याने कॉल केला ते नीट बघा, कंट्रोल बॅक टू द कॉलर. अतिशय सिम्पल साधं सोपं हे स्ट्रक्चर आहे. ही आहे डायग्राम. आता या डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता तेच क्लायंट आणि सर्व्हरचं स्ट्रक्चर आहे. नीट बघा, इथे तुम्हाला दिसत असेल क्लायंट आणि सर्व्हर, बरोबर आहे. हे आहे सर्व्हर, हे आहे क्लायंट. क्लायंटने काय केला, एक मेसेज केला. मेसेज म्हणजे कसा केला, आपण क्लायंट म्हणजे आपण आहोत, सर्व्हर म्हणजे गुगल आहे, ठीक आहे. आपण काहीतरी टाईप केलं, आपण टाईप केलं उदाहरणार्थ की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, नुसतं IT टाकलं आणि एंटरचं बटन दाबलं, म्हणजे आपण एंटरचं बटन दाबलं की काय सेंड केली, रिक्वेस्ट सेंड केली. रिक्वेस्ट सेंड केली आणि हीच IT नावाचे तुमचे दोन कीवर्ड, ही रिक्वेस्ट कोण घेऊन गेलं, कॉल रिमोट प्रोसिजर कॉल्स आपण म्हणतो. आणि त्यानंतर मग आपल्याला 10 वेबसाईटची लिस्ट येते ह्या दोन शब्दांशी संबंधित, बरोबर आहे. मग ही रिप्लाय गेला आणि ह्याला सुद्धा काय आपण म्हणतो, कॉलच म्हणतो. दीज आर रिमोट प्रोसिजर कॉल्स. सो दिस इज ऑल अबाउट द रिमोट प्रोसिजर कॉल्स अँड कम्युनिकेशन अँड बेसिक ऑपरेशन्स ऑफ RPC. काही अडचण असल्यास कमेंटमध्ये कमेंट करायला विसरू नका. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड प्रेस बेल बटन. धन्यवाद.